हॅलो, नमस्कार, सुस्वागतम. खूप टाइमानंतर आम्ही हा व्लॉग करत आहोत. सो वेलकम टू बीडीएल वर्ल्ड. कसे आहात तुम्ही सारे? आजचा हा जो प्लॅन आहे आमचा, तो एक सडन प्लॅन बनला आहे. एक ड्राईव्हवरती निघालो आहोत. लोकेशन एक मनात आहे, तसं मॅपही चालू आहे आमचा, पण बघू आम्ही तिथे पोचतो की नाही आणि किती वेळपर्यंत पोचतो. आणि तुम्ही आम्हाला मिस केलं की नाही? नमस्कार, तू मिस केलं का तुम्ही मेशवाला? यू मिस मी मेशवा? डिड यू मिस दिस गोइंग आउट? यू ऑल्सो मिस मी? दॅट्स नाइस. तर आमच्या मेशवाने पण सगळ्यांना मिस केलं आहेत, आणि तुम्ही आमच्या मेशवाला मिस केलं की नाही? तर जे आमचे सबस्क्रायबर्स आहेत आणि जे रेग्युलरली आमचे व्हिडिओज बघत होते, त्यांना माहीत आहे की आम्ही खूप ब्रेक नंतर व्हिडिओ करत आहोत परत, कारण काही फॅमिलीमध्ये हेल्थ इश्यूज झाले होते. वरून मेशवाची पण स्कूल चालू झाली आहे, मी पण सध्या थोडा जॉब पण स्टार्ट केला आहे. तर आमची लाईफ ही जी आहे, जी आता थोडे वेगळ्या ट्रॅकवरती चालत आहे, भरपूरसे बदलाव आले आहेत. पण हा जो आमचा प्रेम आहे व्हिडिओ बनवण्याचा तुमच्यासाठी, तो अजूनही आहे तसाच. तर त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हा व्लॉग. तर बघूया पुढे आम्ही कुठे जात आहोत आणि कशी ती जागा आहे, आणि मेन म्हणजे आम्ही तिथपर्यंत पोहोचतो की नाही. तर तुम्ही आमच्यासोबत राहा. रस्ता अजून लांब आहे आणि मान्सून असल्यामुळे, पावसाळा असल्यामुळे वडापावला आम्ही कसं मिस करू शकतो. तर आम्ही आता घेतला एक वडापाव आणि भजी पाव, जसं तुम्ही बघत आहात. अश्विनचं तर पटकन खाऊन झालंय नेहमीसारखं. कसं वाटतं अश्विन? झकास बोलले तर एकदम झकास. लेट झालाय आपल्याला. हो, आता बघ किती वाजलेत, 3 वाजलेत आणि आम्ही जेवण आता करतोय. जेवण म्हणजे काय, वडापावचाच आपला टाइमपास. पण ठीक आहे, आणि मला गाडी चालवायची असते नेहमी, तर मी फटफट फटफट खाल्लं आणि आता अस्मिता आरामशीर खाईल बसून, मस्त एन्जॉय करत. फुल VIP ट्रीटमेंट असते ना तिची नेहमी. ठीक आहे, अभी उसका तो टाइम है, अपना क्या, आपण तो ड्रायव्हर आहे. हो हो, बरोबर. कुठेतरी असतं ऍडजस्टमेंट, घरी मी असते लीड मध्ये, आता इथे अश्विन आहे लीड मध्ये, तर मला पण आहे ना हक्क थोडा एन्जॉय करायचा आरामात. आणि मेशवा पण तिचा एन्जॉय करत आहे. वडापाव तर नाही, तिने एक भजी खाल्ली आहे बटाट्याची. आणि हे काय खाते मेशवा तू? बॉम बॉम बिस्किट एंड हाइंड सीक. पापा गॉट मी दिस मँगो ज्यूस. इट्स व्हेरी कोल्ड, आई हैव टू वेट. माय मम्मा सेड मी सो मच टू वेट फॉर टाइम. टेबल मांडून बसली आहे मस्त आणि एन्जॉय करते. ओके, बाय. तर भेटूया मग परत एकदा, पुन्हा एकदा कुठेतरी अजून एका स्टॉप वरती. तोपर्यंत बघत राहा. तर आता जो हा रस्ता दिसतोय आपल्याला, हा आम्हाला घेऊन चालला आहे रायगडच्या साईडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो किल्ला आहे, त्यांची जी राजधानी होती रायगड, त्या दिशेला घेऊन चालला आहे. काही लोकांना अंदाजा आला असेल, जर ती या बाजूला आली असतील, की हा कुठला, ही कुठली जागा आहे जिथे आम्ही जात आहोत. एक छोटंसं हिंट देते की आम्ही एका वॉटरफॉलकडे जात आहोत. तर मग बघूया आता पुढे अजून काय काय आपल्याला सुंदर दृश्य बघायला भेटतात, रस्ता कसा आहे ते पण आम्ही तुम्हाला सांगू. आणि जी त्याची दिशा असेल, जी डिरेक्शन्स असतील, ते तर आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत मॅपसकट. तर तोपर्यंत पाहत राहा. आता काही छोटे छोटे वॉटरफॉल्स तुम्हाला दिसायला दिसतील आता. इनफॅक्ट किती मार्के गया, छोटासा हा गावाचा रस्ता आहे. प्लीज थोडं सांभाळून जा, कारण आत्ताच आम्हाला येऊन एकाने आमची गाडी ठोकली आहे, स्लाईट टच केला आहे. खूप घाईतून लोक इथून येतात, खाली उतरतात, आणि गावची माणसं असतात तर त्यांना हा रस्ता ओळखू नसतो. पण आपण जेव्हा नवीन येतो तेव्हा आपल्याला जरा सांभाळूनच इथे यावं लागतं. समोर जर तुम्ही बघाल तर इतकं सुंदर दृश्य आहे हा
डोंगराचा आणि जसे आभाळ दिसतात ते आपल्याला, भरपूरसे बायकर्स आहेत ते या रस्त्याने येतात. छोटासा गावाकडचा रस्ता आहे. तर कुठला ट्रॅक किंवा कॅम्प करत जात नाही आम्ही, मस्त गाडीची एक गाडीतून एक लॉंग ड्राईव्ह करायला आलो आहोत. आणि आता तुम्ही जे एक्सपिरियन्स करणार आहात, समोर काय दृश्य आहे, काय उत्कृष्ट दृश्य आहे. इथे थोडा नाही भरपूर छोटा आहे आला आहे आपल्या छोट्याशा या बोगद्याचा. आणि तिथे आम्हाला भरपूरसे लोक दिसत आहेत, वॉटरफॉलच्या इथे थांबलेले आहेत. आणि कुठे आलो आहोत आम्ही थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगणार आहे कुठली लोकेशन आहे. आम्ही इथे खाली पाण्यात उतरून आलो आहोत. बापरे सांभाळायला लागेल, इतकं मस्त वाटतंय ना. इथे पाणी एकदम थंडगार आहे आणि वातावरण तर तुम्ही विचारूच नका. हवा आणि इथे ओ सांभाळा सांभाळा सांभाळावं लागतं. ऑफकोर्स मी खूप टायमानंतर पण ब्लॉग करत आहे, प्लीज मला माफ करा माझ्या आणीसाठी. पण दृश्य बघा, तर आमचे कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन आम्हाला आता लीड करत आहेत. कुठला तरी हा एक स्पॉट आहे, आम्ही एक्सप्लोर करायला चाललो आहोत. अजून काय स्पॉट आहे पुढे? ओके, अजून कुठले कुठले इथे वॉटरफॉल्स आहेत, छोटे छोटे असे धबधबे दिसतात आपल्याला. मॉन्सूनची हीच तर खासियत असते, हिरवी हिरवळ सगळीकडे आणि असं वातावरण. आपला असल महाराष्ट्र हा पहा इथे. ओ माय गॉड, तो धबधबा आहे तिथे, मी अजून पुढे जाणार नाही. आणि हा तुमच्यासाठी खास असा व्ह्यू
असा दृश्य बघितला तर अजून काय हवं आपल्याला. ॲब्सोल्युटली अनएक्सप्लोर्ड आहे, म्हणजे लोक इथे येतात पण खूप कमी लोक येतात, आणि आमच्यासारखी जी हायली एक्साइटेड लोक असतात ती तर नक्कीच इथे येतात. तर तुम्ही पण हा स्पॉट येऊन एक्सप्लोर करा, आणि स्पेशली हा जो आहे हा मॉन्सून स्पॉट आहे, तर जोपर्यंत आपला हा पावसाळा आहे येऊन हा स्पॉट कुंभे वॉटरफॉल लक्षात घ्या, येऊन एन्जॉय करा.